विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण ए ए मिलने यांचे हवेविषयी प्रसिद्ध अवतरण म्हणजेच कोटेशन बघितले होते. आज आपण क्रिस्टीन रोझेटी या लेखिकेचे किंवा कवयित्रीचे आपण हवेविषयी प्रसिद्ध अवतरण बघणार आहोत. ती कवयित्री म्हणते, हू हॅज सीन द वाइन, हवा कोणी बघितलेली आहे का? मी पण नाही, नायदर आय नॉर यू. मी पण बघितलेली नाही आहे, तुम्ही पण बघितलेली नाही. बट व्हेन द लीव्स ट्रेम्बलिंग, पण ते कवयित्री म्हणते की ज्या वेळेस जे झाडाचे पानं असतात ते थरथरतात, द वाइंड इज पासिंग थ्रू, त्यावेळेस समजायचं की तिथनं हवा जाते आहे. पुन्हा कवयित्री म्हणते आपल्याला, हू हॅज सीन द वाइंड, हवा कोणी बघितली आहे का? नायदर यू नॉर आय, मी पण नाही, तुम्ही पण नाही. बट वेन द ट्रीज बो डाऊन देअर हेड्स, ती कवित्री म्हणते की जेव्हा झाड आपलं डोकं खाली झुकवतात, म्हणजे झाडाचे शेंडे खाली वागतात, हलतात, त्यावेळेस समजायचं द वाइंड इज पासिंग बाय, की त्यावेळेस समजायचं हवा तिथनं जाते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या कवितेचा क्रिस्टीन रोझेटी यांचा 2 नंबरचा भाग बघितला. बाकी उर्वरित कवयित्रींचे कोटेशन आपण पुढील भागात बघू.